भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार मधुकर कुकडे हे अजित पवार गटातून शरद पवार गटात गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। माजी खासदार मधुकर कुकडे हे या आधीही शरद पवार गटामध्ये होते, आता सुद्धा शरद पवार गटात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे। तर कुकडे हे राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत अजित पवार गटामध्ये आले होते। मात्र भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटात असलेल्या अंतर्गत मतभेदामुळे मधुकर कुकडे पुन्हा शरद पवार गटामध्ये गेल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी धक्का लागला आहे। आदरणीय शरद पवारजी माझे मित्र, अजित पवार माझे मित्र आहेत, ऐकून घ्या राजकारण। आपण समजत केलेलं आहे, आज लोकसभा निवडणूक आलेल्या आहेत, कार्यकर्ते इच्छा की मधुबनी यावं म्हणून मधुबनी या ठिकाणी आलेले आहे। तुमच्याकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल गटाचे लोकांनी खासदारकीकरता काही उमेदवारी देणार आहेत असं काही बोलले आहेत का? नाही, काँग्रेस गटांनी बोलले आहेत, प्रफुल्ल पटेल गटांनी नाही म्हटलं। काँग्रेसचे अजूनही तुमच्याकडे येत आहेत की बा खासदार लढा म्हणून? अजून कोणी थोडी चर्चा केली नाही, आणि आपण यावेळी सांगतो की आपली विचारधारेची लढाई आहे। आपण शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, उद्योगाचे प्रश्न आहेत, या विषयाची लढाई मांडण्याची विचार करतो आपण। तुम्ही याआधीसुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर होते, मग आज परत शरद पवारांसोबत कसं काय? मग नाही, पहिलेही शरद पवार तिकीट दिली होती, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, अजित पवार शरद पवार प्रमुख एक होतं, आणि त्यावेळी सोबत होतो आम्ही।